ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत मांडलेल्या हक्कभंगावर आज निर्णय होऊ शकतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राऊतांकडे 48 तासात स्पष्टीकरण मागितलं होतं। त्यासाठी हक्कभंग समिती ही नव्यानं गठित करण्यात आली होती। आता या समितीची आज बैठक होण्याची शक्यता आहे। कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत। विजयी झाल्यानंतर आभार मानण्यासाठी ते ठाकरेंची भेट घेणार आहेत, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही ते भेटणार आहेत। धंगेकरांच्या विजयात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचाही मोठा वाटा आहे। त्यामुळे धंगेकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। नागालँडमध्ये भाजप सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता आहे। भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी नागालँडमधील राष्ट्रवादीचे आमदार आग्रही असल्याचं समजतंय। नागालँडमधल्या राजकीय घडामोडींवर आज राष्ट्रवादीची बैठक आहे, त्यामुळे पाठिंब्याबाबत शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। वर्षभर शिमगा करणाऱ्या लोकांनी किमान 364 दिवस सभ्य वागण्याचा प्रयत्न करावा असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना दिला। आमच्या काही मित्रांना खोटं सांगून भांग पाजण्यात आली असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला। राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर खासदार उदयनराजे यांचं चित्र काढण्यासाठी उदयनराजे यांचे समर्थक गेल्या 3 दिवसांपासून प्रयत्न करत आहेत, मात्र या भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। दुसरीकडे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र असा कोणताही विरोध नसल्याचं म्हटलंय, तर भित्तीचित्र म्हणजे बालिशपणा असल्याची टीका शिवेंद्रराजेंनी केली। माढा तालुक्यात टाकळीमध्ये व्यायामशाळा चोरीला गेल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पायी मोर्चा काढलाय। आमदार निधीतून 7 लाख रुपये व्यायामशाळेसाठी मंजूर झाले, मात्र प्रत्यक्षात व्यायामशाळा झालीच नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि किरीट सोमय यांच्या भेटीला निघाले। छत्रपतींचा विचार म्हणजे